कदाचित तिसऱ्या षटकामध्ये ते मॅच फिनिश केले. 11 चेंडू 12 चेंडू आणि 22 ची मॅच असताना, कठीण समीकरण असताना दहिवली संघाने देखील तो सामना गमावला. तर माणकुली संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करेल. आपल्याकडे वेळ आहे, तोपर्यंत देऊ आपण या सकाळ तर याच दरम्यान या स्पर्धेचे प्रणेते, स्पर्धेचे शिल्पकार दिनेची भोसले साहेब यांचं देखील शुभागमन झाले. स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या साथीनं सुनीलजी पेंडुलकर साहेब देखील शुभागमन झालंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच पहिला सामना आपल्याला चांगला पाहायला मिळाला. एका बाजूला श्री गणेश दैवरी संघ इथून मात्र परास्त झाला आणि जय हनुमान कानोर संघ विजयी झाला. अजून एक चांगली मॅच आपण पाहतोय. पहिल्याच बॉल इथे मात्र हाफ टकर होता आणि अंपायर सिग्नल व्हाइट बॉल. थोडीशी खराब सुरुवात पाहायला मिळते गुरुदास निलेश कालेकर आपण पाहू शकता. नक्कीच दोन्ही संघ इथून मात्र हनुमंतांचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या उतरलेत आणि एका बाजूला जय हनुमान कानोर संघ तर दुसऱ्या बाजूला बजरंगी माणकवली संघ आपण पाहू शकता. सलामी जोडी एवढेच आपण पाहू शकता. इथून मध्ये आतमध्ये शॉर्ट थर्मनच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि इथून डायरेक्ट हिटची संधी होती भूषणची आणि सध्याचं सोनं झालं नाही या दरम्यान. एकदा विकवटी जाईल आणि एका धाब्याच्या साथीनं टीम चिडोडो पुढे सरकत असताना दोन्ही आकड्यावरती दिनेशजी भोसले साहेब यांचं शुभागमन झालंय. गुड मॉर्निंग सर. आणि त्यानंतर सुनीलजी पेंडुलकर यांचं देखील शुभागमन झालंय. जाऊया मॅचच्या दिशेने. निलेश कालेकर एवढेच बॉलिंग ट्रॅकवरती आणि तेजस आणि मनोज ही सलामी जोडी आपण पाहू शकता. राईट टर्म राऊंड द विकेट एवढ्याच प्रकार चांगला पाहायला मिळतो. ऑन साइड ला स्कोअर ऑफ द विकेट बॉलला सरळ पाठवून दिला डीप बॅकवर स्कोअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल फोर रन. चौकार आला आणि चौकाराच्या साथीने टीम चेडो पुढे सरकत असताना जय हनुमान ढवलेपाडा टीम सध्या आगमन होत आहे. मोस्ट वेलकम सुनील दादा केवने गुरुदास पुन्हा एकदा तयार होईल. अजून एक चांगला प्रकार पाहायला मिळतो. ऑन साइड ला डीप मध्ये इथून मात्र क्षेत्ररक्षक तयार होता आणि सुनील होते चेंडू लवकर फेकतील. दरम्यान एकदा विकपट झाली आणि एकदा त्याच्या साथीनं टीमची टोटल आता मात्र पुढे सरकत असताना आपण पाहू शकतो. सात या आकड्यावरती गुरुदास निलेश कालेकर इथून मात्र संघाचा संघनायक आहे आणि इथून चांगली गुणवत्ताची पाहायला मिळते आणि त्याच्या अगेन्स्ट संघनायक मनोजला आपण पाहू शकतो. एवढेच पुन्हा एकदा खेळ करण्यासाठी तयार झाला. यावेळी देखील चांगला प्रकार पाहायला मिळतो. गुडघा टेकून खेळले आणि यावेळेस बॉलला सरळ पाठवून दिला आहे. लॉंग लेग क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी षटकार. आता मात्र पुढे सरकत असताना एवढेच 13 या आकड्यावरती थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज निलेश कालेकरच्या माध्यमातून स्वतः संघनायक एवढेच मँडेटरी पॉवर प्ले षटक क्रमांक पहिलं हतळत असताना राईट टर्म राऊंड द विकेट
डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला होता. इथून मात्र गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतो नीरज होते, चेंडू लपून फेक करते. दरम्यान एकदा विकवट गेरियाने केला त्याच्या साथीनं. टीमची टोटल आता मात्र पुढे सरकत असताना 14 या आकड्यावरती. सकाळच्या सत्रामध्ये इथून मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला आहे जय बजरंग क्रिकेट संघ मणकवली टीमने. आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल, मदत पुन्हा एकदा तयार होईल. अजून एक प्रकार चांगला बॉल मध्ये डीप मध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक नरेंद्र माली चेंडू पडत येतील. तत्पर्यंत बॉल करतोय सीमारेषा, बॉल परार, 4 धावा, चौकार. आदित्य देशमुख यांच्याकडून शुभेच्छा येतात, ते म्हणजे तेजस राऊतसाठी आणि कानोर टीमसाठी देखील शुभेच्छा येतात. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. टेनक्रिक लाईव्ह वाहिनी या वाहिनीच्या माध्यमातून घरबसल्या स्पर्धेचा आनंद लुटत आणि त्याचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत या VPB चषकामध्ये. सुनीलजी पाटील काका यांच्या शुभ हस्ते यावेळेस महाराष्ट्राचे आराध्य दैवत आजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांना इथून मात्र पुष्पहार अर्पण केला जात आहे. लगेच त्यांचे शुभ असते इथून मात्र पुष्पार्पण केलं जात आहे. राऊंड विकेट एवढेच पण एकदा दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता. स्केलिंग शॉट टेकिंग गॅप, बॉल कार्पेटच्या माध्यमातून फरार, 4 धावा, चौकार. इतिहास गाता असा हा जांत राजा माझा आणि तयाच्या चरणी झुकवी तो माता. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत आजी छत्रपती शिवाजी महाराजांना इथून मात्र पुष्प अर्पण करून ही स्पर्धा आपण पाहू शकतो. नक्कीच चांगली स्पर्धा पाहायला मिळते. यावेळेस मिस्टर स्ट्रोक पाहायला मिळते स्वतःच्या पडतूमध्ये जज करत असताना. यावेळेस 1 विकेट डाऊन, धक्का क्रमांक यावेळेस पहिला लागत असताना फलंदाज स्वतः शंकर एक यावेळेस मनोज बॅक टू द पॅव्हिलियन. गोंदाज प्रशांत भोईर पुन्हा एकदा तयार होईल राईट आर्म राऊंड द विकेट न. यावेळेस पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट पॉईंटच्या क्षेत्रामध्ये भूषण होते. यावेळेस मात्र कोणत्याही प्रकारची चुकी नसणार आणि इथून चेंडूला अडवलं गेलं. दरम्यान एकदा एकबडी झाली. एका धावपैकी 7 टीमची टोटल आता मात्र पुढे सरकत असताना यावेळेस TBC आकड्यावरती. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर स्वतः संघ नायक निलेश कालेकर थोडेसे महागडे ठरले. 18 धावा त्यांनी खर्च केले आणि इथून विचार केला तर पुन्हा एकदा 5 धावा खर्च करतो. यावेळेस प्रशांत भोईरला आपण पाहू शकता. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर लगेच दुसऱ्या बॉलवरती त्यांनी विकेट संपादित केली. राऊंड द विकेटने यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली घेऊन बॉल निघून गेला इष्टरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. आता मात्र कमबॅक करत असताना यावेळेस गोलंदाज प्रशांत भोईरला पाहू शकता, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार किंवा षटकार कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाही आहे. आणि तू मात्र लगेच कमबॅक करत असताना दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलं. त्यानंतर एक चिक सिंगल आणि तू मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतो. 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला आहे. फक्त 5 धावा एवढेच खर्च केले ते म्हणजे गोलंदाज प्रशांत भोईरनं. यावेळी तिकडे आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पूर्णपणे इथून मात्र बीट करत असताना फलंदाजाला पूर्णपणे थांबवलं गेलंय. जणू काही या ओव्हरचा विचार केला तर बेड्या ठोकण्याचं काम केलं गेलंय गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून. सलग 2 चेंडू मात्र डॉट फेकतो आणि इथून संघ पूर्णपणे ज्यावेळेस अडचणीत होता त्यावेळेस मात्र संघासाठी चांगली कामगिरी करत असताना गोलंदाज प्रशांत भोईर कुठंच होता ऑन साईडला. इथून मात्र मेजबानी होती. दोन्ही हाताने स्वीकार असता डीपमध्ये क्षेत्ररक्षक तयार होत्या. रोहित चेंडूला उत्तम फेक करते. दरम्यान 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धाब्याच्या साथीनं यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहू शकता खराब क्रिकेट पाहायला मिळतोय. कारण नक्कीच यावेळेस प्रशांत होते चेंडूला गॅदर करू शकले नाहीयेत आणि दरम्यान 3 धाबा इथून मात्र एकवटल्या गेल्या आणि यावेळेस 3 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल आता मात्र पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 26 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धाबा खर्च केल्या निलेश कालेकरने. आता मात्र चांगली गोलंदाजी करत असताना यावेळेस 8 धाबा खर्च करतोय तो म्हणजे गोलंदाज प्रशांत भोईर.
दोन षटकांच्या अंतिम टीमची टोटल 26 धावा बनवल्या गेल्या आणि आता मात्र पुन्हा एकदा सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक पहिले षटक हदलण्यासाठी गोलंदाज नीरज भोईरला आपण पाहू शकता. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने फुलटच होता, ऑन साइडला गेला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक होत्या सुनीलला पाहू शकता. यावेळेस त्याला चकमा देऊन चेंडू मागे गेलाय आणि यावेळेस बॉलने गाठले सीमारेषा. अंपायर सिग्नल फोर रन. खरंच प्रत्युत्तर देतो मात्र डॉटबॉलने देत असताना गुरुदास नीरज भुईरला आपण पाहू शकतो. यावेळेस तिसरं षटक तो हातावतो आणि इथून टीमची टोटल आता मात्र पुढे सरकत असताना 30 या आकड्यावरती. दोन ओव्हरच्या अंती 26 धावा लागल्या होत्या आणि पहिल्या पर्वती सौकार आल्यानंतर 30 धावा पाळायला मिळाला. पुन्हा एकदा यावेळेस क्षेत्ररक्षक सुनील होते. आता मात्र कोणत्या प्रकारची चुकी नसणार आणि यापुढे 3 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी आणि एकदा आता मात्र इक्वली झाली आणि एका धावाच्या साथीनं टीमची टोटल पुढे सरकत असताना 31 या आकड्यावरती लॉस ऑफ 1 विकेट. संघनायक मनोज इथून बाद झाल्यानंतर संघाचा डाव पूर्णपणे साबार गेलाय. नक्कीच या पुढे आपण पाहू शकतो तेजस आणि ऋतिकच्या माध्यमातून तेजस पुन्हा एकदा स्टाकिंग एंडवरती. यावेळेस खराब चेंडू पाहायला मिळतो. अंपायर सिग्नल नो बॉल आणि इथून मात्र बॉलला सरळ पाडून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल 6 रन. नक्कीच यावेळेस आपण पाहू शकता गुरुंदाज नीरज भोईर पूर्णपणे लाईन भरकटला आणि नो बॉल होता आणि इथून मात्र लगेच चेंडूला सीमारेषा बाहेर धाडला आणि नशिबाचा सत्ता यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमान कान्हूर टीमला लागत असताना कारण नक्कीच इथून या ओव्हरचा विचार करत तर कमबॅक केलं होतं नीरज भोईरने. परंतु यावेळेस 7 धाबा एकवटल्या जातीने आणि टीमची टोटल मात्र पुढे सरकत असताना यस अंपायर सिग्नल फ्री हिट. हाफ ट्रॅकर होता पुरा यावेळेस अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. लाईन इथून मात्र पूर्णपणे भरकटलाय गुरुदास नीरज भोईरला आपण पाहू शकतो आणि फ्री हिट इथून मात्र कायम असेल. पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याची संधी असेल ती म्हणजे पूर्णतः तेजसला आणि संधीचं सोनं करेल का हे देखील आपल्याला पाहायचं. आज जयेश शेकटेला देखील आपण पाहू शकता बजरंगी मार्गी टीममध्ये खेळत असताना आमच्या कॉम्प्युटर बॉक्स समोर. अजून एक चांगला फटका पाला म्हणतो डीपमध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक होते यावेळेस मात्र चुकी नाही आहे. चेंडूला उचलून फेक करते दरम्यान एकदा एकवटी जाईल आणि इथून मात्र पूर्णपणे संधी होती चौकार षटकार लगावण्याची ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याची. परंतु संधी त्या सोनं झाला नाही आहे कारण प्रीहिटचा चेंडू होता पूर्णपणे इथून मात्र मुभा होती आणि एकदा एकवटली गेली एका धाब्याच्या साथीनं. टीमची टोटल पुढे जात असताना 40 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर 18 धाब्बा खर्च केला होता निलेश यांनी. आता मात्र खराब गुणवत्ताची पाहायला मिळते निलेशच्या माध्यमातून. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बिस्ट टाईम स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या बेगारी आला होता परंतु पुन्हा एकदा यावेळेस जेल ड्रॉप झाला. दोन धावा सहजरित्या एकवटले गेले आणि तिसऱ्या धावासाठी यावेळेस परतावा लागेल का हे देखील पाहायचं आहे. परंतु 3 धावा परता वेगाने कम्प्लीट केल्या गेल्या आणि 3 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे सरकत असताना यावेळेस आपण पाहू शकता 44 या आकड्यावरती. 43 या आकड्यावरती टीमची टोटल आता मात्र पुढे सरकत असताना 43. पहिला फलंदाज मनोज इथून मात्र लवकर बाद झाला होता आणि त्यानंतर पूर्णपणे संघाचा डाव सापडला गेला दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून. यस 1-2 गो. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. फटका चांगला पाला मिळतो 20 मध्ये. इथे मात्र कोणत्याही प्रकारचा क्षेत्रक्षक नाही आहे. क्षेत्रक्षकाला देखील संधी नाही आहे आणि बॉलने काढली सीमारेषा. शेवट देखील गोड केलाय बॅट्समन तेजसच्या बॅटमधून स्ट्रोक. 4 धाबा चौकार. अच्छा
लोणा हेबन शिरगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान डवलेपाडा टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच रिपोर्टिंग करा. इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. नक्कीच स्पर्धा आपण पाहताय, बीपीबी चषक 2022 चे पर्व आपल्याला पार मिळते आणि देखणं आयोजन आपल्याला पार मिळतो. मान्यवरची मांदियाळी देखील पहिल्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते आणि जय बजरंगी क्रिकेट संघ माणकेर टीमला इथून मात्र सपोर्ट करण्यासाठी नेहमीच आपण पाहू शकता. पुन्हा एकदा या व्यासपीठावरती आपण बरीचशी गर्दी पाहतो आणि त्यानंतर नक्कीच आमचे शंकर काका भोईर आणि पंढरीनाथ काका भोईर यांचं शुभागमन झालं आमच्या या मैदानावरती. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. शेवटचं षटक आता मात्र कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी देतील हे देखील आपल्याला पाहायचं, कारण इथून गोलंदाजाचा विचार केला तर निलेश कालेकरनं थोडंसं नाराज केलं, कारण 18 धावा त्यांनी खर्च केला. त्यानंतर विचार केला तर पूर्णपणे प्रशांतने इथून मात्र कमबॅक केलं, 8 धावा त्यांनी खर्च केला, एका कडेला बाद केलं. परंतु नीरजने इथून मात्र थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली, कारण बीमर चेंडू देखील आपण पाहिला आणि त्यानंतर 21 धावा त्यांनी खर्च केला. आता मात्र शेवटच्या षटकाची जबाबदारी नक्कीच कोणाच्या खांद्यावरती देखील हे देखील पाहायचा. गुरुदास सिद्धेश पुन्हा एकदा तयार होती बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बीट होता त्यांनी इथून मात्र डायरेक्ट थ्रो केला होता, परंतु नक्कीच संधी होती, परंतु त्याला बाद करण्याची संधीचं सोनं झालं नाही आहे. पहिला बॉल डाऊट फेकत असताना गुरुदास सिद्धेश यावेळेस घोलपला आपण पाहू शकता. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. सिद्धेश घोलपला आपण बघू शकता, एवढे तो कमबॅक करतोय. शरीर क्रमांक 14 पाहायला मिळते, 48 धावा. डगआउट मधून टाळ्यांचा गडगडाट आपण ऐकू शकता आणि गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग ट्रॅक वरती. सिद्धेश गोलपला आपण पाहू शकता. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु शॉर्ट दरम्यानच्या रिझन मध्ये नक्कीच भूषण मात्र इथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना, परंतु मैत्रीच्या आतमध्ये खराब क्रिकेट पाहायला मिळतो. वारंवार सातत्याने चुका आणि चुकात पाहायला मिळतात. यावेळेस एसटी रक्षक प्रशांत भोईरने केली चूक, इथे मात्र भूषणने चेटू खूप चांगल्या रीत्या अडवला होता. 3 धावा आपल्या टीमसाठी वाचवण्यात आहे, परंतु यावेळेस खराब थ्रोपैकी पाहायला मिळाली आणि यावेळेस अजून काही रन इथून एक्स्ट्राच्या माध्यमातून मिळतील. 2-3 धावा एकवटल्या गेल्या आणि यावेळेस 3 धाब्याच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकत असताना 53 या आकड्यावरती. दोन धावा एक्स्ट्राच्या रूपात एकवटल्या गेल्या आणि एक धाव इथून मात्र एकवटली होती. अशा 3 धावा मिळतील आणि 3 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल पुढे सरकत असताना 53 या आकड्यावरती. गोलंदाजी चांगली केली होती गोलंदाज सिद्धेश राऊतने, परंतु असं म्हटलं जातं ना ज्या प्रकारे गायकाला वादकाची साथ हवी असते त्या प्रकारे क्रिकेटमध्ये गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते. हाफ ट्रॅकर होता ऑन साईडला, इथून मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. मिडल गेटच्या क्षेत्रामध्ये डीपमध्ये रोहित होते, उत्तम फेक करते. दरम्यान एकच धाव इकवटी झाली आणि एका धाब्याच्या साथीनं टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे सरकत असताना यावेळेस 54 या आकड्यावरती. षटक क्रमांक 14 आपल्याला पाहायला मिळतो आणि यस अंपायर निकम सरचा इशारा हा ऐलान तुम्ही ऐकू शकता. सातत्याने 1-2 ऐलान त्यांच्या माध्यमातून केलं जातोय. शेवट यावेळेस गोड करत असताना बॅट्समन तेजसच्या बॅटून हा स्ट्रोक, यामध्ये 6 धाबा षटकार.
61 धावांचा भले मोठा डोंगर आता मग तिथून पार करायचे ते म्हणजे फलंदाजी करत असताना बजरंगी क्रिकेट संघ मार्केट टीमला आणि या धावा इथे मात्र चेस सुधीर की डिफेट होती आहे तुम्हाला ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक नक्कीच बदलापूर शहराचा बोलंदाबाज जवळील गावचे सुपुत्र महेश धुळे यांना धन्यवाद हॅलो जय हनुमान ढवळेपाडा आणि लोडा हवन टॉस या ठिकाणी केला जाईल धन्यवाद राहुल चव्हाण चंद्रकांतजी पवार यांच्या शुभा हस्ते टॉस केला गेला आणि ढवळेपाडा संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारल्या जय हनुमान ढवळेपाडा टीम ऑन द टॉस इलेक्टेड टू बॅट फर्स्ट एकसष्ट धावांची गरज आहे 15.25 च्या सरासरीने प्रति षटकामागे धावगती मेंटेन करायची आहे बजरंगी माणकुली संघाला हॅलो हॅलो यश थोडासा एक पॉईंट आवाज वाढव 61 धावांची गरज आहे आणि हॅलो जाऊया मॅचच्या दिशेने अतिशय दर्जेदार लढत तुम्हाला पाहायला मिळेल सेकंड राऊंडची सेकंड मॅच गावदेवी आंबेशी या संघाच्या अगेन्स्ट कोणता संघ फाईट करेल याचं उत्तर तुम्हाला काही क्षणामध्ये मिळेल चार षटकांच्या नंतर या चार षटकांमध्ये काय दडलंय मैदानामध्ये पाहायचंय कारण सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर कानोर संघाचा खेळ अतिशय दर्जेदार राहिला सुरुवातीला आपण जर पाहिलं ना तर कानोर संघ धावा चेस करत असताना लो स्कोरिंग मॅच मध्ये थोडासा बॅकफुट वरती होता परंतु कानोर संघाच्या वाट्याला फलंदाजी आली आणि अतिशय दमदार फलंदाजी ज्याने पूर्वार्धामध्ये केले तब्बल 15 सरासरीने 60 धावा नोंदवल्या आणि 15.25 सरासरीने हे आस्किंग रन रेट असेल मैदानाच्या आतमध्ये बजरंगी माणकुली टीमला जाऊया मॅचच्या दिशेने विश ऑल द बेस्ट शो द गुड गेम बोथ द टीम लेट्स प्ले गेम ऑन व्हेरी फर्स्ट बॉल या वेळेस लाईन चांगली पाहायला मिळते आहे प्रतिम आपल्याला पाहायला मिळते लाईन आणि लेंथ गोलंदाज ऋतिक रसाळला तुम्ही पाहताय कानोर एक्सप्रेस या नावाने संबोधला जाणारा खेळाडू भरपूर वेग त्याच्याकडे आणि अचूक टप्पा देखील नियंत्रित गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय खोलबट टप्प्याचा बॉल या वेळेस आपण पाहतोय ओरपी चेंड होता अक्षरशः खोदून काढला बेहतर म्हणून गोलंदाज ऋतिक रसाळच्या अगेन्स्ट नरेंद्र माळीने आणि स्वतःचं वैयक्तिक खातं एक या धावसंख्येने कम्प्लीट करत असताना कानोर बॉईज संघाचे आदित्य देशमुख यांच्याकडून शुभेच्छा तर आल्यात तेजस राऊतला परंतु तेजस राऊत यांच्याकडून त्यांच्यासाठी धन्यवाद असेल आणि तेजस राऊत आणि जयहनुमान कानोर संघाकडून कानोर बॉईज संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील कदाचित परतफेड कानोर संघाकडून होईल कानोर बॉईज टीमसाठी शुभेच्छांचा वर्षा प्रत्येक संघासाठी आणि प्रत्येक खेळाडूसाठी असतो यावेळेस सन साईडला क्रॅकिंग शॉट चेंडू सरळ चालला यावेळेस जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत भोईरच्या बॅटमधून ईट का जबाब पत्थर से चेंडू सीमा पार हा चौकार
कानो टीम ने ज्यादा पहले षटक अपन पाहिलं तो निलेश कालेकरचं 18 धावांचं राहिलं, दुसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं प्रशांतचं 8 धावांचं, ज्यामध्ये थोडंसं कमबॅक वाटलं राहुल आणि त्यानंतर नीरज आणि सिद्धेश देखील थोडंसं महागडे ठरले। आपण नीरजचा विचार केला तर तब्बल 21 धावा त्याने खर्च केल्या आणि एकंदरीत शेवटचे 12 चेंडूंचा विचार केला ना तर तब्बल 34 धावा 17 सरासरीने आल्या, म्हणजे ग्राफ कानो टीमचा अगदी उंचावलेला पाहायला मिळाला। इथे संघ थोडंसं अडचणीत आला परंतु हरकत नाही आहे, अजूनही जमेची बाजू आहे, मास मात्र गमावली नाही आहे। प्रशांत भोईने 8 धावांचं षटक हाताळलंय, ऋतिक रसाळने देखील 8 धावांचं षटक हाताळलंय, कदाचित सामना समान देखील आपल्याला पाहायला मिळेल, परंतु एखादा षटक अत्यंत महागडं ठरेल का? परंतु इथे तशी फटकेबाजी करावी लागेल कानोर संघाच्या अगेन्स्ट प्रशांत भोईर आणि नरेंद्र माळीला। 61 धावांची गरज, 15.25 सरासरीने आस्किंग रन रेट या मॅच मध्ये गोलंदाज योगेश तैयार, पहिलाच बॉल वेळेस आपण पाहतोय रिवर्स अटॅम स्विच हिट करण्याचा प्रयत्न लगातार आबाद वर्ण बर्बाद असं सातत्याने म्हटलं जात आहे आणि यान भोईर टायगर अभिबी जिंदा आहे आणि अजून एक येणारा हा जबरदस्त बिग बिग लॉंग वे षटकार। चेंडू डॉट आलं असं वाटलं होतं की कदाचित मी सुरुवातीला सांगितलं की प्रशांत भोईने 8 धावांचं षटक हाताळलंय, ऋतिक रसाळने देखील 8 धावांचं षटक हाताळलंय, परंतु एखादं महागडं षटक या मॅचचं समीकरण पुन्हा एकदा सोपं करून देईल बजरंगी माणकुली टीमला। प्रशांत भोईरची जबरदस्त फटकेबाजी आपण पाहतो, यावेळेस लाईन पाहिली जाते अगदी, मी तर म्हणेन प्रशांतने हा चेंडू जाऊ दिला, आउटसाइड द ऑफस्टम्प हा चेंडू होता आणि खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते, नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल। पहिला चेंडू भरपूर चांगला होता आणि आता यावेळेस आपण पाहिलं तर अवांतर चेंडूने संघाची धावसंख्या पुढे सरकते। यावेळेस अजून एक चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक होते, एलिव्हेशन नाही, ताकद तिथे थोडीशी कमी पडली आहे प्रशांत भोईरची आणि फलंदाज मात्र बाद होतील। बिग विकेट बिग लॉस, बडी मछली जाल में प्रशांत भोईरला मैदान सोडावा लागेल, पहिल्या विकेटचं पतन। ओवर द विकेट ने हा बॉल आपण पाहतोय अगदी पुन्हा एकदा पंच अजित निकम सर आम्हाला सांगत असताना की एस इट इज वाईड बॉल, अगदी चेंडू बाटचा संपर्क नाही आहे, कदाचित हा चेंडू बाहेरच्या दिशेने वळण घेणार आपण पाहिला, भरपूर वेग होता आणि वेगाबरोबर टप्पा अचूक करू शकला नाही आहे गोलंदाज योगेश ओवर द विकेटने गोलंदाजी करत असताना। 22 धावा धावफलकावरती आहेत, 61 धावांचं टार्गेट चेस करत असताना ओवर द विकेट ने पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय चेंडू बाटचा संपर्क नाही आहे, फुटवरचा वापर नाही आहे। मैदान शर्मामध्ये आपण पाहिलं तर समाधान नवले सारखा एक जबरदस्त खेळाडू, भरपूर जर आपण विचार केला तर मागचा इतिहास जर समाधान नवलेचा पाहिला तर बदलापूरमधील पहिली नाईट रजनी स्पर्धा खऱ्या अर्थाने कोणी गाजवली असेल आदरांजली चषक झोबेली तर समाधान नवले हे नाव तुम्हाला नक्कीच आठवणीत असेल, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होता त्या स्पर्धेचा। यावेळेस इथे फलंदाज होईल बाद कॉट बिहाइंडच्या स्वरूपात, सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र सेल कॅरी केला जातोय फलंदाज, आपण पाहतोय समाधान नवलेला परतावा लागतंय, वन मोर विकेट डाऊन, धक्का क्रमांक दुसरा लागत असताना बजरंगी क्रिकेट संघ मान किवली टीमला। बारा चेंडू आणि 39 धावांची गरज, धावा धफलकामध्ये 22-22 लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर, गोलंदाज तेजस राऊत तयार।
तेजसला खूप सारा शुभेच्छा देखील आल्या, भरपूर चांगला खेळ त्यांनी पूर्वार्धामध्ये दाखवलाय। नरेंद्र माळी वन शॉट, परंतु इथे यावेळेस झेल टीपला गेलाय आणि व्हिच टायमिंग झालंय, फलंदाज नरेंद्र देखील परतावा लागेल। वन मोर विकेट डाउन, तेजस राऊत च्या अगेन्स्ट आपण पहिला मोठा फटका खेळण्यासाठी कदाचित तेजस ने भाग पाडलं आणि इथे जायत अडकवला गेला नरेंद्र माळीला। धक्का क्रमांक 30 लागतोय मानक्युली टीमला। बारा चेंडू 39 धावांची गरज असताना पहिल्याच बॉल वरती आक्रमणाला सुरुवात झाली, आक्रमणाला सुरुवात झाली, परंतु नरेंद्र माळी सारख्या एक मोठ्या फलंदाजाला मात्र माघारी परतावा लागतंय। मैदानात मध्ये रोहित वाघ ऑन स्ट्राइक आणि भूषण म्हात्रेला तुम्ही पाहू शकाल नॉन स्ट्राइक एंडला। 11 चेंडू 39 धावांची गरज, गोलंदाज तेजस तयार यावेळेस ओव्हर द विकेट ने राईट आर्म ओव्हर द विकेट। खोलबट टप्प्याचा बॉल, चेंडू घरंगळत राहिलाय अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगला, पंचांच्या दिशेकडे चेंडू जात असताना आपण पाहिलं सागर हिरमाळी त्या ठिकाणी एकच धाव मिळते आणि एकेरी धावेने कदाचित जे हनुमान कानोर संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल, कारण आता सिंगल डबलला महत्व नाही आहे। अडतीस धावांची गरज, पुन्हा एकदा फलंदाज होईल बाद अजून एक वॉट बिहाइंडच्या स्वरूपात धक्का लागत असताना बजरंगी क्रिकेट संघ माणकिवली टीमला आणि भूषण मात्रेला देखील परतावा लागतंय। वन मोर विकेट डाऊन। सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं आणि ऐकलं अतिशय मंत्रमुग्ध करणारा, सातत्याने आम्ही आवर्जून 3 दिवस उल्लेख करतो डीजे यशचा, क्रिकेट विथ म्युझिक हे दुहेरी संगम आहे। यावेळेस अलॉंग द कार्पे बॅक टू बॉलर्स ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते, लॉंग ऑफला चेंडू होतोय, एकच धाव तिथे मिळते आणि सिंगलच्या मदतीने नीरज भोईर आपण पाहतो स्ट्राईक रोटेट करत असताना। नेक्स्ट मॅच जयहनुमान क्रिकेट संघ ढवळेपाडा, एक बिग फाइट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्या अगेन्स्ट लोडा हेवन बदलापूर, एका बाजूला वांगणी तर दुसऱ्या बाजूला बदलापूर असा संघ तुम्हाला पाहायला मिळेल। इन ॲक्शन मध्ये भरपूर चांगल्या मॅचेस तुम्हाला आजच्या दिवसामध्ये, अंतिम काल देखील आपण आवर्जून उल्लेख केला की रती महारथी खेळाडू तुम्हाला आज या नगरीमध्ये या क्रीडांगणावरती येताना पाहायला मिळतील। हे घोरपडे मैदान आपण पाहतोय MIDC शिरगाव, अगदी स्मशानभूमीच्या मागच्या बाजूला हे क्रीडांगण आपण पाहिलं तर जितेजी घोरपडे हे क्रीडांगणाचे मालक आहेत आणि त्यांचं हे घोरपडे मैदान तुम्ही पाहतायत, अगदी क्रिकेटच्या पंढरीमध्ये हे दुमदुमून जाणारं क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळते। निमित्त फक्त एकच VPB चषक 2022 पर्व तुम्ही पाहतायत, स्वर्गीय वामनजी परशुराम भोसले आणि स्वर्गीय योगेश भाई भोसले प्रतिष्ठान आयोजित तुम्हाला त्यांच्या स्मृतींना उजाला देण्यासाठी आयोजक या स्पर्धेचे आदरणीय भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष आणि भावी नगरसेवक प्रभाग क्रमांक 46 आदरणीय दिनेशजी भोसले साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेली भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते। जाऊया मॅचच्या दिशेने, शेवटचं आणि अंतिम षटक, अंतिम षटकामध्ये आपण आहोत। 12 चेंडू 39 धावांची गरज असताना भरपूर निर्णायक षटक राहिलं तेजसचा, यावेळेस अजून एक लाईन चांगले पाहायला मिळते षटकामध्ये। रितेशचा विचार केला तर रितेश रसाळ हा गोलंदाज आहे, कदाचित ऋतिक रसाळचा भाऊ असेल आणि एका संघामध्ये जास्तीत जास्त भाऊ तुम्हाला पाहायला मिळतील, भरपूर संघांमध्ये आपण हे चित्र पाहिलंय। यावेळेस लिडिंग एज टॉप एज लागते आणि फलंदाज
बाद होत असताना नीरज भोईरला देखील मैदान सोडावा लागेल। लोढा हायबन वर्से जयहनुमान ढवळेपाडा, ढवळेपाडा संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारले। कदाचित जर पराग सर आपण पाहिलं ना तर ढवळेपाडा संघ